चैनल पर लगी और भी खबरों को देखने के लिए चैनल को सब्सक्राइब करें, बेल आइकन दबाएं, वीडियो को लाइक और शेयर जरूर करें। धन्यवाद। नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब, मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए देखते हैं आज की खास खबर। दोस्तों, दो बड़ी खबर सामने आ रही है। एक खबर, वसई विरार महानगर पालिका को आखिरकार नए आयुक्त मिल गए। गंगाधरन देवराजन को नया आयुक्त वसई विरार महानगर पालिका नियुक्त किया सरकार ने। और बता दें, ये धुलिया के कलेक्टर रह चुके हैं। तो अब जब नए आयुक्त साहब वसई विरार महानगर पालिका में कदम रखने जा रहे हैं, उनसे काफी उम्मीदें रही लोगों को। देखते हैं ये आयुक्त उन उम्मीदों पर कहां तक खरे उतरते हैं। वहीं दूसरी खबर, जो एक कोरोना वायरस को लेकर भय बना हुआ है, माहौल भय का है, उसी में आज मुख्यमंत्री ने एक प्रेस कॉन्फ्रेंस का आयोजन करके कुछ स्कूलों की ओर छुट्टी दी। आप आगे सुनिए क्या करना है मुख्यमंत्री जी का। देख, बने रहिए सेफ न्यूज लाइव के साथ। राज्य शासनातर्फे खासगी क्षेत्रातील सर्व कंपन्यांना आणि मालकांना आवाहन करतो, विनंती करतो की जिथे जिथे शक्य आहे तिथे सर्व कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम, घरात बसून काम करण्याची परवानगी द्यावी, की जेणेकरून त्यांचे येणं जाणं हे थांबेल, त्यांना सुद्धा त्यांचे जनतेबरोबर संपर्क म्हणा किंवा एकूणच गर्दी जिथे जिथे होऊ शकते ती या कारणामुळे होती ती थांबेल आणि आपल्याला पुढील कामं करता एक अधिक चांगली संधी मिळेल, म्हणजे हे टाळण्यासाठी एक संधी मिळेल। शाळा आणि महाविद्यालय हा एक महत्वाचा विषय आहे, कारण पुण्यामधून सातत्याने एक अशी मागणी येते की बाबा शाळा कॉलेजेस बंद करा। म्हणून पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरांसाठी शासन निर्णय घेते की 10वी आणि 12वीच्या परीक्षा ज्या आहेत त्या परीक्षा चालू राहतील, पण त्या व्यतिरिक्त पुढील आदेशापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील शाळा सुद्धा बंद राहतील। एकूणच इतर ज्या पहिली ते 9वीपर्यंतच्या परीक्षा आहेत त्याबाबत सुद्धा येत्या काही दिवसामध्ये आढावा घेऊन सरकार निर्णय घेईल। या शाळा किंवा शिक्षण खात्याशी विभागाशी सुद्धा आम्ही बोलू, त्याच्याबाबत सुद्धा काय करतील ते करू। तर ह्या सूचना आम्ही आपल्या माध्यमातून जनतेला देतो आहोत। महाविद्यालय